नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या सर्वांच्या विनंतीचा आदर ठेवून तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान लक्षात घेऊन राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करून त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी निश्चिंत झालेले आहेत, परंतु कित्येक विद्यार्थी अजूनही पुण्यासारख्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यांमध्ये अभ्यास करताना दिसत आहेत. परंतु दिवसेंदिवस परिस्थितीमध्ये बदल होत असताना काही विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा खाण्याचा राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेवणासाठी तयारी देखील केली होती, त्यांना जेवण देखील पुरवायला सुरुवात केली होती. परंतु राज्यामध्ये तसेच पूर्ण भारतामध्ये काही ठिकाणी कर्फ्यू लावला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कर्फ्यूचं पालन खूप काटेकोरपणे पाळलं जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना वेळोवेळी विनंती करून देखील काही विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अजूनही अडकून बसलेले आहेत, ते त्यांच्या गावी गेलेले नाही. परंतु आत्ता सध्या सर्व जिल्ह्यांच्या बाउंड्री लॉक केलेल्या असल्यामुळे या विद्यार्थ्यांना गावी जाणंसुद्धा शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना जेवणाचा सगळ्यात मोठा विषय निर्माण झालेला आहे. या विद्यार्थ्यांना जेवण कमी पडत आहे, त्या विद्यार्थ्यांना कर्फ्यूमुळे जेवण पुरवता येत नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, काही विद्यार्थ्यांना ज्यांना पुण्यामध्ये राहायचं नाही पण गावाकडे जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना देखील आम्ही प्रयत्न करत आहोत की त्यांना कसं त्यांच्या गावापर्यंत पोहोचवता येईल. परंतु जिल्ह्याच्या बाउंड्रीज लॉक असल्यामुळं आम्हाला सध्या आम्ही देखील हतबल झालेलो आहोत. प्रशासनाशी बोलणं चालू आहे, आमची एक टीम पुण्यामध्ये त्याच्यासाठी सक्रिय आहेच. परंतु मी पुणेकरांना, खास करून पुणेकरांना एक विनंती करेल की जे विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत, या विद्यार्थ्यांना विशेषतः जे परगावावरून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना जर एक वेळचं जेवण जरी पुणेकरांनी पुरवलं तर निश्चितच त्यांना खूप मोठा आधार भेटू शकतो आणि त्यांचा अभ्यासात लक्ष लागू शकतं. निश्चित या विद्यार्थ्यांनी गावाकडे जायला पाहिजे होतं, आपापल्या घरी जायला पाहिजे होतं, परंतु आत्ता ती वेळ नाही आहे, हा विचार करण्याचा वेळ नाही आहे. विद्यार्थ्यांनी देखील पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत आणि ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी अजूनही आपापल्या गावी जा किंवा तिथंच पर्यायी व्यवस्था करा, घराच्या बाहेर पडू नका. कर्फ्यू लावलेला असताना देखील अजूनही काही तरुण विद्यार्थी असतील किंवा शहरांमधले तरुण असतील, तेही हुल्लडबाजी करताना दिसत आहेत, ते बाहेर पडताना दिसत आहेत. यांनी देखील एक आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजेत की कुणीही बाहेर न येता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या तरुणांनी खरं तर पुढाकार घ्यायला पाहिजे. परंतु हेच तरुण रस्त्यावरती येताना दिसतात. पोलीस प्रशासन आणि डॉक्टरांना सहकार्य करा. लाठीचार्ज होतो आहे, लोक म्हणतात पोलीस लाठीचार्ज करतात. तुम्ही जर बाहेर पडले नाहीत तर पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत. पोलिसांना सहकार्य करा, रात्रंदिवस उपाशी राहून तुमच्यासाठी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि स्वतःसाठी ते रस्त्यावरती रात्रंदिवस काम करत आहेत. डॉक्टर लोक कोरोना पेशंटसोबत काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा. आणि जे काही तरुण विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना काय ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना कुणाला या विद्यार्थ्यांसाठी जेवण द्यायचं असेल, जेवण पुरवायचं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर असतील, आमच्या टीमचे नंबर असतील, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही निश्चितच तुम्ही दिलेलं अन्नदान, तुम्हाला जे अन्नदान करायचं आहे ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची सोय आम्ही करू. निश्चितच या विद्यार्थ्यांना आत्ता जर चार घास मिळले तर अभ्यास करून ते भविष्यामध्ये अशाच मदतीसाठी लोकांसाठी तयार राहतील. त्याच्यामुळं मी पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो की राज्य सरकारने जे काय आदेश दिलेले आहेत त्यांचं पालन करा आणि जे विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना मदत करा. धन्यवाद.